उद्या लंडनहून वाघ खासगी सुरक्षित साताऱ्यात आणणार. 19 जुलैला साताऱ्यात भव्य सोहळ्याचं आयोजन. भाजपचा कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात. संघ विचारांचं साप्ताहिक विवेक मधून भाजपमधील परिस्थितीवर भाष्य. अहमदनगरमध्ये लोकसभेच्या 40 मतदान केंद्रांवर पुन्हा एकदा मतांची पडताळणी होणार. सुजय विखे यांनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना. शिर्डीमधील 3-सदस्यीय समिती हटवा. साईबाबा संस्थांवर विश्वस्त मंडळ नेमा. शिर्डी ग्रामस्थांची राज्य सरकारकडे मागणी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात 22 संशयित व्यवहारांच्या नोंदींबाबत तपास सुरू. व्यावसायिक अर्शद खानला पुन्हा चौकशीला बोलावणार. मुंबई पालिकेच्या अभियंत्यांना खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणं भोवलं. पालिकेच्या 2 अभियंत्यांना नोटिसा. 24 तासात खड्डे भरले नाही तर होणार कारवाई. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गुगल मॅपची मदत. आता गुगल इंटेलिजन्स करणार वाहतुकीचं नियोजन. पुणे पोलीस गुगल कंपनीशी नवा करार करणार. पुण्यातल्या चांदणी चौकात उभारण्यात येणार पादचारी मार्ग. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अखेर परवानगी. 100 मीटर लांबीचा असणार हा मार्ग. संभाजीनगरमध्ये डेंग्यूमुळे 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू. प्लेटलेट स्थिर असल्यानेही झाराचा मृत्यू झाल्याने खळबळ. चिमुकलीच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त. आता 2 तासात विठुरायाचं पदस्पर्श दर्शन. टोकन दर्शन व्यवस्थेसाठी 103 कोटींचा निधी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.